बोल मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी सवैकळी सुनील धनगर, आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी लर्न स्टँडर्ड 2 सब्जेक्ट इंग्लिश अँड दिस इज ब्रिज कोर्स बुक ऍक्टिव्हिटी नंबर 6. In this bridge course today we learn recognize or identify letters of the alphabet and their sound correctly. आपल्याला काही आता याच्यामध्ये 6व्या दिवसासाठी इंग्लिशचा जे ब्रिज कोर्स आहे सेतू अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आपल्याला काही अल्फाबेट्स मुळाक्षर आपण पाहणार आहोत, ओळखणार आहोत ते, आणि त्याचे जे साऊंड्स आहेत त्याचं प्रोनाऊन्सिएशन आपण जो उच्चारण म्हणतो उच्चार कसा करायचा तो आपल्याला करेक्टली उच्चार त्याचा पाहायचा आहे, तो करायचा सुद्धा आहे, बरोबर आहे. फर्स्टली आय शो यू सम फ्लॅश कार्ड्स अँड आस्क व्हॉट इज दिस. दिस इज अ फ्लॅश कार्ड अँड दिस इज सी फॉर कॅट. सी फॉर कॅट, सी देन F for fish. In the word fish, F sound. This is F sound. Then, in this word, I. I for ice cream or I for ink also. And in this picture, you see this is O alphabet. O, O for ox or O for orange. And in this picture, the alphabet is Q, Q for queen, and sound is Q, Q. In this way, today we learn some alphabets and their sounds also, and in this way you also clear it. आता काय करायचं आपल्याला पहा, आपल्याला listen carefully the words and find the word विथ डिफरंट साऊंड. आता आपल्याला मी तुम्हाला काही आता इथं पहा ऐकायचं आहे हे शब्द, काही शब्द मी तुम्हाला ऐकवणार आहे आणि त्याच्यामधला वेगळा त्याचा आवाज उच्चारण ज्याचा वेगळा येईल म्हणजे त्याला म्हणतात ऑड मॅन आउट, त्याला अंडरलाईन करायचं आहे त्या शब्दाला. अँड अंडरलाईन द वर्ड, लिसन केअरफुली द वर्ड अँड फाइंड द वर्ड विथ डिफरंट साऊंड अँड अंडरलाईन दी वर्ड. आता पहिल्यांदा तुम्हाला उच्चारांमध्येच उच्चारामध्ये समजून जाईल की कोणता शब्द वेगळा आहे. हा आता पहा, नट पुश, त्याचा उच्चार पहा कसा आहे. आता लिसन केअरफुली द वर्ड, नट पुश हट कट. आता पहा याचा, नट पुश हट कट. तुम्ही आता ह्याच्यामध्ये उच्चार ऐकले बरोबर आहे, नट हट कट. याच्यात पहा शेवटी ट ट ट, म्हणजे हे रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणजे त्याचा यमक जुना शब्द सुद्धा आहे. तर याच्यात जो वेगळा जो उच्चारण आहे तो आहे पुश, बरोबर आहे. पुशला काय करायचंय, अंडरलाईन करायचे आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला पुशला अंडरलाईन करायचे, पुश हट आणि कट. ट ट ट, नट हट कट, पुश हा वेगळा आहे. आता जो सेकंड जो तुमचा ऑड मॅन आउट आहे म्हणजे तो आहे पहा अशा प्रकारे शब्द आहे, एच ओ टी आणि अशा प्रकारे शब्द आहे, हॉट लॉट फॅन पॉट. हॉट लॉट फॅन पॉट. आता सगळे पळा, हॉट म्हटलं ट लॉट, ट आला शेवटी, पॉटला ट आला पण फॅनला न आला शेवटी, आणि म्हणून हा ऑड मॅन आउट आहे शब्द, त्याला आपण अंडरलाईन केली. आता नेक्स्ट जो आहे तो पहा, अशा प्रकारे शब्द आहेत ऑड मॅन आउट. पहा किंग, ह्याचा उच्चार कसा आहे, किंग रिंग सिंग पेन. तर तुम्ही म्हणाल सिंग किंग, ग ग ग आलं पा, जी 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 शेवटी आलं पण ह्याच्यामध्ये आलेलं नाही, आणि म्हणून हा काय आहे
ऑड मैन आउट जो वर्ड आहे तो वेगळा डिफरंट साउंड चा आहे म्हणजे वेगळा उच्चाराचा आहे म्हणून त्याला आपण अंडरलाइन केलेली आहे. आता चौथा जो शब्द जी आहे त्याच्यामध्ये पहा उच्चार कसा आहे. माय ट्राय गेम व्हाय. माय मी इथे लिहून दाखवते माय ट्राय गेम व्हाय. शेवटी शेवटी कोणता शब्द आलेला आहे पहा य य शेवटी वाय 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 याचा जो साउंड आहे त्याचं अल्फाबेट इंग्लिश मध्ये वाय आहे बरोबर आहे. तर हा जो आहे गेम तो ऑड मॅन आउट आहे. माय ट्राय वाय गेम हा वेगळा आहे. आता लास्ट जो याच्यामध्ये आहे तो पहा बॅट आर ए टी रॅट एम ए टी मॅट आणि बी यू टी आता हे काय बट बॅट रॅट मॅट बट. आता इथं पण पहा ट ट ट ट सगळे आलेले आहेत पण याचे उच्चार पहा कसे आहेत. बॅट रॅट मॅट आणि हे बट. इथं पहा याच्या याच्यावर चंद्र आहे याच्यावर पण आहे एकसारखे उच्चार आहे पण याच्यावर चंद्र आहे का नाही आणि म्हणून हा ऑड मॅन आउट बट. तर अशा प्रकारे आपण ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये पाहिलेली आहे सिक्स मध्ये स्टेप थ्री. आपण अशा प्रकारे तुम्ही ओळखता आली पाहिजे तुम्हाला आणि त्याचा आता पुढे पहा प्रॅक्टिस आहे आपल्याला की लिसन केअरफुली अँड क्लॅप इफ अ पेअर इज विथ डिफरंट साऊंड. आता मी एक तुम्हाला काय करते लक्षपूर्वक ऐकायचं आणि वेगळ्या ध्वनीची शब्द जोडी आली तर टाळी वाजवायची. हा आता मी पहिल्यांदा जोडी लिहून दाखवते आता तुम्ही ही वाचायची. कॅप टॅप शेवटी काय आलं ध्वनी एकसारखा आहे कॅप टॅप म्हणजे ही जोडी बरोबर आहे म्हणजे याला आपल्याला वेगळी आहे का नाहीये ही जोडी बरोबर आहे. आपल्या टाळी वाजवायचं काम आहे का नाही. आता पहा पुढे सिंग रिंग सारखेच ध्वनी आहेत म्हणजे बरोबर आहे वेगळा आहे का नाही म्हणजे आपल्याला पण ह्याच्यामध्ये सुद्धा टाळ्या नाही वाजवायची. आता पहा टॉय बॉय टॉय बॉय तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला वेगळा ध्वनी नाही ऐकवायला आला का टॉय बॉय. आता याच्यामध्ये पहा टॉल फिश आता याच्यामध्ये काही यमक जुळला का नाही आणि मग आता वेगळा आला म्हणून आपण काय टाळी वाजवायचे टॉल फिश. आता आपण नेक्स्ट पाहूया अँट ऑक्स याच्यामध्ये सुद्धा वेगळा ध्वनी आलेला आहे म्हणजे अँट आणि इथं ऑक्स म्हणून टाळी वाजवायची अँट ऑक्स म्हणजे पहा आपण कोणकोणत्या शब्दांना आपण टाळ्या वाजवल्या. तर पहा इथं तुम्ही पहा कॅप टॅप याच्यावेळी टाळी वाजवणार आहे का आपण नाही. रिंग सिंग एकसारखेच ते उच्चार वाजवायची नाही. टॉय बॉय तेव्हा पण नाही वाजवायची. आता टॉल फिश वेगळा उच्चार नाही बरं टॉलचा शेवटी ल येतो फिशचा श येतो शेवटी म्हणजे हे नॉट हे काय रायमिंग वर्ड्स नाही आहेत आणि मग टाळी वाजवायची. त्याच्यानंतर अँट ऑक्स तेव्हा सुद्धा टाळी वाजवायची म्हणजे आपल्याला फक्त दोन वेळा आपण टाळी वाजवायची वरच्या तीन वेळा आपण टाळी वाजवायची नाही. आता अशा प्रकारे पण एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आहे ह्याच्यामध्ये खाली पॅरलल ऍक्टिव्हिटी आहे किंवा रेइन्फोर्समेंट ऍक्टिव्हिटी आहे याच्यामध्ये मॅच द पेअर्स ऑफ पिक्चर्स विथ सेम साऊंड. आता आपल्याला जोड्या लावायच्या पण कशा लावायच्या तर सारखे ध्वनी असणाऱ्या चित्रांच्या जोड्या लावायच्या जसं आपण टेबल केबल. आता पहिल्यांदा आपण इथं चित्र पाहिलेले आहेत तर तुम्ही पहिल्यांदा हे चित्र कशाचे आहेत हे उच्चार तुम्ही आता समजून घ्यायचे. आता इथं जे आहे ही एक जोडी दिलेली आहे हा टेबल आहे केबल शेवटी पण टेबल ल आला शेवटी केबल ल आला टेबल केबल आला की नाही आणि म्हणून सारखे ध्वनी आहे ते. आता आपण पहिल्यांदा हे आपण जाणून घेणार आहे की ह्या जे चित्र आहेत यांचे उच्चारण कसे आहेत बरोबर आहे. आता हा मुलगा काय करत आहे टाळी वाजवते म्हणजे क्लॅप आणि हा
हा खाली काय करता है पायाने पाय आपटत है म्हणजे टैप लैप टैप बरोबर आहे म्हणजे पाय उच्चारण कसा आहे याचा सारखा आहे आणि म्हणून याची जोडी आपल्याला लावायची म्हणजे ह्याच्यामध्ये क्लॅप टॅप अशी जोडी येणार आहे त्याच्यानंतर आता हा पा फ्रॉग डॉग फ्रॉग म्हणजे ग आला शेवटी आणि डॉगला पण शेवटी आला बरोबर आहे फ्रॉग डॉग आता हा बॉल डॉल बॉल आहे आणि ही ही काय डॉल आहे बाहुली आणि ही बॅट कॅट सेम उच्चारण आहे त्यांचे पापा क्लॅप टॅप फ्रॉग डॉग केबल टेबल बॉल डॉल बॅट कॅट तर हे असे सारखे ध्वनी असणारे उच्चारांचे आपण काय केले चित्रांच्या त्यांच्या जोड्या लावलेल्या आहेत आता पा इव्हॅल्युएशन मध्ये लिसन केअरफुली अँड अंडरलाईन द पेअर्स विथ सेम साऊंड आता आपले काळजीपूर्वक ऐकायचे ते आपल्याला हे शब्द आणि असे अंडरलाईन द पेअर्स विथ सेम साऊंड आता आपल्याला अंडरलाईन करायचे ज्याचे सेम साऊंड आहेत त्याला अंडरलाईन करायचे आहेत आता फर्स्ट जो आपण पाहणार आहोत पेअर पाहणार आहोत ती आहे वॉल बॉल म्हणजे आपल्याला काय करायचं सांगितलेलं आहे की काळजीपूर्वक ऐका तुम्ही वॉल बॉल शब्द ऐकला काळजीपूर्वक आणि आता अंडरलाईन द पेअर्स विथ सेम साऊंड म्हणजे याचा उच्चारण पा दोन्हीचं सारखं आहे वॉल आणि बॉल आणि म्हणून दोन्हीला काय करायचे अंडरलाईन करायची आपल्याला अशा प्रकारे म्हणजे ह्याचे दोन ह्याचे जे साऊंड्स आहेत ध्वनी आहेत ते सारखे आहेत आणि म्हणून त्याला अंडरलाईन करायचे आता पुढे पा पिन टिन याचा सुद्धा उच्चारण सारखा आहे म्हणून त्याला सुद्धा अंडरलाईन करायचं पिन टिन त्याच्यानंतर पा आता त्याचं उच्चारण आहे पॉट पॅन तर हे आहे का सेम सेम साऊंड्स आहेत का नाही पॉट पॅन नाही आहे इथं शेवटी न न आलेला आहे इथं ल ल आलेलं आहे इथं तसं नाही आहे म्हणून ह्याला अंडरलाईन करायचं नाही पुन्हा आता शेवट चौथा आहे फॉल फास्ट त्याचा सुद्धा उच्चारण सारखा नाही आहे आणि शेवटी आहे पा ऑक्स बॉक्स शेवटी एक्स एक्स आहे म्हणून हे जे सेम साऊंड्स असतात ते रायमिंग वर्ड्स असतात म्हणजे यमक जुळणारे शब्द असतात हे लक्षात घेते आपल्याला इथे नवीन शिकायला तुम्हाला इथे मिळणार आहे वॉल बॉल जसं वॉल वॉल पिन टिन ऑक्स बॉक्स टेबल केबल त्याच्यानंतर आपण बॉल डॉल हे जे शब्द आहेत त्याचे साऊंड्स असतात ध्वनी असतात ते सारखे उच्चाराचे असतात आणि म्हणून ते सगळे शब्द असतात ते रायमिंग वर्ड्स असतात हे लक्षात घ्यायचं याच्यामध्ये आपण एवढ्या गोष्टी असतात याच्यामध्ये शिकलेलो आहोत आपण पुढे आय लर्न म्हणजे आपण काय शिकलो मी आता एवढं शिकलेलो आहे काय शिकलो तर डिफरंट साऊंड्स ऑफ लेटर वेगवेगळ्या उच्चारांचे तुम्ही जे आहेत अल्फाबेट्स पाहिले मी तुम्हाला शिकवले याच्यामध्ये सी शिकवला सी फॉर कॅट एफ फॉर फिश आय फॉर आईस्क्रीम किंवा आय फॉर इंक त्याच्यानंतर आपण आज पाहिला ओ फॉर ऑक्स किंवा ऑरेंज आणि क्यू फॉर क्वीन तर अशा प्रकारे आपण हे लेटर्स पाहिले डिफरंट साऊंड्स त्याचे आपण पाहिले आणि त्याच्यानंतर काय केलं आयडेंटिफाय पिक्चर्स आफ्टर लिसनिंग वर्ड साऊंड्स एखादं आपण मी जर आता चित्र दिलं तर त्याचं उच्चारण तर त्याचा उच्चार कसा आहे हे तुम्ही ओळखले म्हणजे तुम्ही त्याच्या आवाजावरून ते चित्र ओळखलं समजा ऑरेंज म्हटलं की तुम्ही बरोबर ओ फॉर ऑरेंजकडे गेला त्याच्यानंतर मॅच द पेअर्स ऑफ साऊंड्स अँड लेटर्स आपण इथं त्याच्यामध्ये साऊंड्स आणि लेटर्स त्याचे जोड्यासुद्धा लावलेले आहेत आपण साऊंड्स आणि लेटर्स याच्यामध्ये ह्या जोड्या लावल्या आपण सारखे ध्वनी असणारे आणि आज आपण आणखी शिकलो की आयडेंटिफाय वर्ड्स विथ सेम अँड डिफरंट साऊंड्स सारखे उच्चारण असणारे शब्द आपण पाहिले ह्याच्यामध्ये वॉल बॉल पिन टिन ऑक्स बॉक्स आणि डिफरंट साऊंड असणारे हे दोन होते बरोबर आहे हे दोन वेगळे सारखे उच्चारण असणारे हे दोन आहेत आणि हे जे आहे एक दोन आणि हे तीन हे सेम उच्चार असणारे साऊंड्स आहेत म्हणजे यमक असणारे यमक जुळणारे शब्द आहेत
अशा प्रकारे आपण आज ऍक्टिव्हिटी 6 म्हणजे डे 6 मध्ये आपण एवढ्या गोष्टी शिकलो. तर मला वाटतं आय होप यू अंडरस्टँड दिस ऍक्टिव्हिटी व्हेरी वेल अँड ऑल्सो माय व्हिडिओ. आय होप यू लाईक माय व्हिडिओ अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज प्लीज लाईक इट टू युअर लाईक इट शेअर इट टू युअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह. इफ देअर आर एनी डिफिकल्टीज प्लीज कमेंट्स अँड प्लीज डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. Thank you.